नमस्कार, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन क्लासरूम या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत निबंध लेखन। विषय आहे जागतिक लोकसंख्या दिन। चला तर निबंध लेखनाला सुरुवात करूया। जागतिक लोकसंख्या दिन। वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा केला जातो। हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की जगातील प्रत्येक व्यक्तीने वाढत्या लोकसंख्येकडे लक्ष दिले पाहिजे आणि लोकसंख्या थांबविण्यात आपली भूमिका निभावली पाहिजे। वाढत्या लोकसंख्येने जगातील बऱ्याच देशांसमोर मोठ्या समस्येचे रूप धारण केलेले आहे। त्याचा सर्वात जास्त तोटा विकसनशील देशांना होत आहे। लोकसंख्या स्फोट ही एक गंभीर चिंता आहे। या दिवशी लोकांना कौटुंबिक नियोजन, लिंग समानता, मानवी हक्क आणि महिला आरोग्य याबद्दल माहिती दिली जाते। 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यास संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या गव्हर्निंग काउन्सिलिंगने 1989 सुरुवात केली होती। त्यावेळी जगातील लोकसंख्या सुमारे 500 कोटी होती आणि यावर्षीच 500 कोटीवे बालक जन्माला आले। तेव्हापासून हा दिवस दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा केला जातो। या दिवशी वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम अधोरेखित केले जातात आणि त्याचवेळी लोकसंख्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती केली जाते। हा दिवस 11 जुलै 1990 रोजी 90 हून अधिक देशांमध्ये प्रथम साजरा करण्यात आला। तेव्हापासून बऱ्याच कार्यालयांमध्ये, इतर संस्था तसेच सरकारी आणि नागरी समाज यांच्या भागीदारीत जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो। जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यामध्ये लोकसंख्या वाढीमुळे होणाऱ्या धोक्याविषयी लोकांना सावध केले जाते। जागतिक लोकसंख्या दिनावर जनजागृती करण्यासाठी विविध सामाजिक कार्यक्रम व सभा आयोजित केल्या जातात। स्पर्धा, रोड शो, पटनाटके आणि इतर अनेक मार्ग समाविष्ट केले जातात। सध्या चीन आणि भारत हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत। तेव्हा मित्रांनो, जागतिक लोकसंख्या दिनाविषयी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा शैक्षणिक व्हिडिओंकरता ऑनलाईन क्लासरूम या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।